श्री हरिगुरुभ्यो नमः। सर्वशास्त्र प्रवक्तारं सर्वविद्यामहोदधिं निगमागम शास्त्रज्ञं सत्यधर्म प्रचारकं श्रीमद् वरदेन्द्र स्वामी बालकृष्णाक सर्वत्र पळेल मणके आसील तसले बालमुकुंद मनसा स्मरामी मुणगेनो हंगे नक्षत्र रोहिणी नक्षत्र एला रीचि भार्यक कृष्णाक मोक्केल तसल स्वामी तंगेल एक मोक्का मसीले एक स्वामेल एक मोक्का म्हणून सांगला रे आमकां लेखू जाय आसना गायी गाडयो आनी सामानू मोठा जन अशी पुरा वट्टू एक एक म्हणे सनन म्हणे एक जात्रशी येवन घेवन सगळें रपचें सगळें आशिल्लें तसं स्वामेन एक गांवांत तूं आसताना पुरा जन एक म्हणे सगळें एक शिरडू सगळें सहज अशें उलयताना विशेश उलयताना एक गांवांत तूं सर्कस सर्कस आयला म्हणटाना सर्कसा वच्चाक आतां आमकां तें कल्पन करूं जायना पूण सगळें हाडूं मुखालू म्हूण सगळें आशिल्लें तसलें जाल्यार एक पळोवन एक नाजाल्यार दिवन पळोवन तसलें एक शक्तीन एक उणें तशें स्वाम्यान मनां दिसलें तें सर्कसाच्या सर्कसाक तो धनी आसा तां कापेलचें रोयतालो पयलें तुगेलें तें सर्कसाचें एक दिसाचें कितलें तें जाता इतलें म्हूण तशें न्ही कितलें जाता सांग म्हूण न्ही इतलें जाता म्हूण तशें लागी आमी तूं कितलें दितात तुगेलें तें एक दिसा सर्कस हांगा तुगेलें तें हस्ती वागो सिमो आनी कसो कसो तें पुरो हाण घेवन आमगेलो हांगा देवसान सुताक सगळें बांदका एक दीस कोण कोणा पळोवपा म्हूण आसा तेन्ना पुरो तें पळयता ती फ्री अशी स्वाम्यान लोकांक म्हणल्यार लोकां समस्या सुखीन उबोवन तूं सगळे लोकांक एक सुख संतोश मेळचा कशी आपणेच्यान जाता म्हणलें तसलें कोरून येवचें तें एक स्थानां दुखून घेवन चलचें विशय तो तसलें वरदयंती स्वामी यंत्रतंत्र कलाविधम यंत्र यंत्र म्हूण सांगलें आज आमी तुमी वेहिकल्स म्हणटात तुमी तशी ताजी पुरा तांकां आगोत आशिल्लें सांगता ती मंजेश्वर दुखून उडलाल थंय त्या वेळार रैल आयलो मात्र त्या वेळाक तांकां एक मना दिसून घेवन स्वाम्यान मात्र आसून न्हय तें स्वाम्यान एक बाकी जन की सगळें आसून घेवन घेवन अशें जें एक आमी करता रे तें पळया म्हूण सांगून घेवन स्वाम्यान रैल जालारीची चालन केलेलो आसा तांचे रेल ड्रायवींग हाजे हांव गेलेलो ना ते लागीं तो कळलेलो कोण गे आसलो आनी कसो गे आसलो आसून घेवन घेवन त्या स्वाम्यान एक मंजेश्वर उडला तितलो दूर थंय सादारण ते ट्रेन एक धांवडयलें सगळो इतिहास सांगता ते तशी स्वाम्याले मोक्काम कुंदापुरांत गे आशिल्ले त्या वेळाक यंत्र तंत्रकला विधम टॅक्नोलॉजी टॅक्नोलॉजीन तूं वरदें ते स्वाम्याले ख्याती भारी ख्याती टॅलिग्राम दिवं का तर मिशन कसं की वायट जालां म्हणल्यार पोस्ट मास्टर कोण गेसना तांगेले वचून सगळें वयताना दागू दिला रिपेरी माडोर बा येऊ का अशी तशी म्हण जाताना कशी रिपेर करताना तशी वरदेन स्वाम्यान वेरे ते पोस्ट मास्टर सांगून तें मिशन हांगाडी म्हण पूण सगळें जाता आशिल्ले तें आतां जाता ना म्हण ना आमगेली जेवन हाडलें मटा हाण घेवन तें कशें कशें फंक्शनींग म्हूण सगळें तें पुराय कळून घेवन सगळें कोण धाकबंग करता आसा ऑफिसर येता ती आनी ओटो हांगा स्क्रू नट बोल्ट काण घेवन खंय पण लगाड गेल्या रे हाडा कितें न्हय लगाडी तें कितें म्हण जाल्यार ताका मन आमी शबय करता सांगू जाता चिके गांवच्या आयट आड्डी मनशान सगळें येवन घेवन येलां तें सगळें जेवण घेवन सामान ताण सांगलां म्हणजे पुरा मेकळें मागीर कसं की सगळें केल्लें पुरा जेवण घेवन सामान फिट केलें फिट करून घेवन घेवन मारलें मारलें पडटा इंग्लाम वता ताका बळ दवरलें कोण तो पोस्ट मास्टर आसा तामेन तें टॅलिग्राफ मिशन सम केलें तो मंगळूरा दुखून भायर सरचे फुडें पुण्याक के आर दोटर आयल्या की मिशन सम गेलें म्हूण ताका टॅलिग्राम सुरू एक म्हणल्यार तितलें यंत्रतंत्र कलाविधम म्हूण सांगलें तें सगळें म्हण घेवन तें टॅक्नोलॉजी कसं की हाचे खातीर म्हूण न्ही आज आमी कसं की तें शिकता तें शिकता म्हूण सांगलां रे अगत्या वेळाक तसलें एक सगळो एक योग्यता आमगेलें वरदेन स्वाम्याले एक आशिल्ली तसलें वरदेन तीर स्वाम्यांनी विशेश जावन घेवन वैदिकांक उपयोग जावचो असं ब्रह्मंत्र संहिता म्हणलें केलेलें संस्कृतान वेदा भुक्त्यान खंय दुखून तांणी तें कलेक्ट केलें कशें केल्लें गोतना हाचें विष्णू सूक्त म्हूण सांगता ती ऋग्वेदांत खंय 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 आसा तें पुरा वर्ग एक एक पॅरास तें पुरो हुट्ट करून आमकां विष्णू सूक्त असून सगळें कोरून एक ब्रह्मंत्र संहिता त्या कालांत तांणी प्रकट करून घेवन पुरा बट मामा मेळ तशी भजी त्या वेळार एक रुपया समेत तें केलें की आणो तें कशें की बरयलां 010 बरयलां तें आण म्हूण दिसता तशें जावन सेकेंड पार्ट म्हूण सामान तयार केला
तयार करून घेऊन सम्यान लेटर दिला सस म्हणा समाजात आम्ही अनेक बुक करता ती तुम्ही अशी दिला रे ते आम्ही फ्रंट जातात तुम सगळा पवयता ती म्हणून कोणा खातीर ते बूक करूंक जाय न्ही मस्त सकट जावन घेवन घेवन तगेले आशिर्वादान तशीं जी सुदीन ती स्वाम्यान मस्त सांगिल्लें कोरकार त्या म्हूण तशें मागीर एक सगळेचे म्हाका तें एक अवकाश मेळ्ळो खर्चिला म्हणणें जाल्यार तें स्वाम्याले आशिर्वादान तें आमगेले सुदीन ती स्वाम्याले वृंदावना सन्निधानांत म्हळ्यार तें मुक्त जालें तशींची त्या वेळार तें जालें त्या स्वाम्यान आशिर्वाद दिला तें कोरून घेवन तें भूक प्रकट जालें म्हणल्यार वैदीक विद्य वर्का वेद वर्का वेद वेदांत शास्त्रार्थ हांतू सगळं तत्वज्ञ जावन आशिल्ले वेद म्हणला लोकांक कसं जाता म्हण कळलेलें स्वामी ते लोकांत वेद म्हणू का वेद गोचर निगम गोचर तो देव म्हणटा तसं सगळें कल्पन आशिल्लें तसलें ते स्वाम्यांनी लोकांत आमकां सगळें कोरच्याक अनुग्रह केलेले तशी वरदेन ते स्वाम्यांनी बोंबईंत मुक्काम आशिल्लो वेळाक थंगेले विक्टोरिया राणकी कोण की म्हाका समज नांव घेतना एलिझेबेथ कसं काय म्हणतात 1800 असो नाव आमकां म्हणून तांगेलें उडोवंक आसा शेवणा थंय बोंबईंत आशिल्लो वेळाक आतां मठ न्हय आसा पुरतें त्या वेळाक वरदेन स्वाम्या काला मठ म्हणल्यार ते काला स्वाम्या मठाचें रिनोवेशन डॅवलपमेंट सगळें जाता आसा तसलें तें मठ हांतू त्या वेळाचें म्हळ्यार ब्रिटीश राज्य न्हू तो म्हळ्यार आमगेल मठाक एक राजाधिराज राजाराजार्चितपदम म्हूण सांगलां म्हळ्यार कोण की गव्हर्मेंट हेड होड प्रधान केंद्र सरकार तज्जेर आशिल्ले सगळें जाल्यार स्वाम्याल्यार दीन आशिल्लें म्हळ्यार स्वाम्याल पांय म्हणून येत आशिल्ले भुवनेन स्वाम्यांनी ब्रिटन ब्रिटीश गव्हर्मेंटाक हें दिलां कसं नाही उशीण दिला वेव्हार तेणें अशी ब्रिटना राणीक तिणें स्वाम्याल दर्शन घेवन घेवन म्हाका पुत्र संत जेवका म्हणून म्हाका घेवन स्वाम्यान ताका तिका पत्र बरयलां तुका देव अनुग्रह करता म्हणून तिका चल्ल्याचेर जेलें तीण ओपा स्वाम्याक आशिर्वाद मागून घेवन घेवन म्हाका सत्य जाल्लें म्हूण घेवन स्वाम्यान केवल आमकां मात्र म्हूण न्ही गौडसार सद्ब्राह्मणा मात्र न्ही यती पदवी म्हणून सांगला रे संन्यासम ह्या सर्वां बरो जेवका म्हण लेख तसो सांग तें तसल भुवनेन स्वामेल काळा दुखोवन घेवन जाला रिची मठा खनीक सेंट्रल गव्हर्मेंटा संबंद आसा हाजे के देवाल देन देव चलयता तसले ते राणीन कोण तो अधिकारी ताणें बायल म्हणून आयले मठा बिट्टो येवन घेवन जाता ना स्वामी बसलीं ती स्वाम्यान बेटचे कडेन म्हळ्यार रेडी जावन इनफॉर्मेशन आसून येवची सगळे तो आयलो सगळे जाताना स्वामी खुर्चीर बसलीं तो सीधा भितर आयलो बा येवन घेवन स्वामी बसले म्हणटा तागेले बायलची गे बायल मातशें सद न्हू हें पूण सगळें मठ हें सगळें पळोवन हें सगळें हे सगळें पळोवन येता ना तें द्रा दोन हस चामर दोन घेवन आसा अशें तीं भितर येता आनी तें हात अशें वयर सुंडेर वयर करता भितर येवन जेवचे कशें सकल करता आरे आत्तां पूण रिमोट बॅटरी आनी सगळें म्हणू पुरोत आमी सेन्सर न्ही हें आसा पुरो म्हणलें खबर ती तें कालांत आतां आमकां तें करता सेन्सर म्हणून बागील पळय आमी मच्छा घेता जितलें ओपन जाता ना त्या काळांत तूं जसलें टॅक्नोलॉजी डॅवलप जाय न्ही जाल्यार वरदेन स्वाम्याल त्या समयान ताणें भेटयलो वेळाक अस्थी चावर घालता तीन टेस्ट केलें भायर गेली सकल येता अपास भितर येयली मागीर येता चेवडो घालता बारीक कशी येली तिका सीदा येवन घेवन तीन स्वाम्याल सुरवे न्ही म्हणून घेवन तें कसो न्हय म्हण घेवन मागीर तीन पळय न्ही ब्रिटन नारायण ती तीन पळय न्ही म्हणटा तसले घोडे कशी आमगेले मठांत आमगेले स्वाम्यान कोर्न केलेलो स्वाम्यान तें दाखयलें ताजें कसें की सिस्टम करून टॅक्नीक म्हणून तितलें आमकां मना वचना स्वाम्यान बसील कडेन ताजें कसं की आसा कळवें तें तीन पांयस वरचें की तें अशें जाता तीन पांयस कडेनचें की सवयर जाता अशी सगळें कोण घेवन स्वागत म्हळ्यार एक दाखयलें तसलें यंत्रतंत्र कला विधम म्हणलें तसलें आमगेलें स्वाग तशें मंत्र मंत्र म्हणून सांगला रे मंत्रवादी म्हणून आसा हांवें फूट जोर आशिल्लें तें आतां ती कोणाक उपद्रव दिवच्या मात्र शिवाय तसलें एक हें उणें तांणी एक मंत्रवादी आयकलेलो म्हाका समज ताजें कोत्ता एक गांवांत स्वाम्यान आसतना स्वाम्याचे एका टॅक्निकल कसो की प्रॉब्लम जेवचे सूर जालें स्वाम्याक तसलें सगळें जाता वाय म्हूण दिसता पुरो इत्या जायना म्हूण सांगला रे जावचें जाता तें अनफिट म्हूण कोळका जाल्यार रे फिट आशिल्लें लायक तांणी कोरका तशी स्वाम्याक कसले तसले बाधक जायना जाल्यार रेची तांगेले मंत्रवाद मंत्रवादाक कांय प्रयोजन ना ताजे भशेन योग्य तांगेले आसा म्हूण ताका लोकांक कळोवचे खातीर म्हणला म्हण कित्याक लील म्हणटा ती स्वाम्यान तांकां सम टॅक्निकल प्रॉब्लम जालें हय मना गेलें कोणी सांगिल्लें ना
तन्नी सीधा बाहर आई कस के दर्ब के कस के दवरल कस के मंत्र नहीं मल ते दर्बे दुकान गया नो उद्दा के बाहर वैचा सूर्जन के संगे लाइकल तो कौन के लो स तो थे नत्ता सिल के कस के जत्ता सिर तक जाऊच सूर्जल स्वामी कसन जला ने तशी तक ते अक्षण जाऊच सूर्जल हंग दर्बे दुकान उद्दा बाहर तास दर्ब दौरल दर्बे कित शक्ति पड़ाया थे मैं स्वामी दाखिल दर्ब म्हळ्यार अशें एक तण न्ही तें मुळो तो ब्रह्मरूप त्रिमुर्ती स्वरूप तें देवा दिवचें पित्रा दिवचें कळसा जाल्यार दर्ब जावका तस्सल तें दर्बेर स्वाम्यान तें हें करून घे न्हू ताका निग्रह करून घे न्हू मागीर तो येवन देवा स्वाम्याले चूक मागता हांव करून जसिलें म्हूण सांगून घे जाल्यार रे स्वाम्याले येवन घेवन घे न्हू ताणें चूक मागलें म्हळ्यार रे मांत्रीक तें मात्र न्ही स्वाम्याले मस्तान स्वाम्यान पाठ न्ही करचें शिकचें ना जाल्यार कसं की सगळें फुडलें शैली शिकता ती ताणें ताणी स्वाम्याले सांग की स्वामी सगळें उठोन वाजयता आनी तें सावणी म्हूण घेन आसा केर 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 म्हणटा हल्ली तिकाडे गेला हाजे केस तें खीर 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 कर स्वामी कसो करचें आमी हय बाय आतां कसो ना म्हण एक सायलंट आसता रे वाजय जाता म्हूण तितलें ना बाय घे म्हण चार फातर घे कसो घे कांडील स्वाम्यान अशी खबर उलयता न्ही स्वाम्यान कांडील हे तुमी खंय बसा पळय ते चार दिकाक आग्नेय नैऋत्य ईशान्य दवरी ना पूर्व दक्षिणा अठराशे चार दिकार दवरी म्हण तांणी दवरलें स्वाम्यान सांगलें तुमी वाजून जेवचें काय कांडवर का तें हें आमकां सवाय आसता सद दवरलें दवरलां एक दीस जाल्लो दोन दीस जाल्लो पक्षी सवणी म्हणटा तें किर किर पेर पेर म्हणजे खंयचे रणा स्वाम्यान मागीर निमगेलें वरे तें फत्तर दिलो काणी मे तुमी म्हूण अश्यो विसर स्वामी म्हूण सांगून घेता न्ही काडली की म्हळ्यार तितलें एक कसो न्हय सांग विशय हे पक्षी रडचे आतलें तें सायलंट केलेलें कसलो तें योग्यता मातशी गेलें म्हण जाल्यार वेदव्यासान व्यासगुहेंत भारत बरयताना थंय सरस्वतीन तें सावंड आसता तें गणपतीन की म्हळ्यार तें हें डिस्टर्ब जाता म्हूण सांगिल्लो वेळाक सरस्वतीक स्तब्ध केलेलें वेदव्यासान सावंड ना आजी कांय तें तितलो सावंड आसता ते सरस्वती उद्भव जे कडेन वचूं पळोवंक जाल्यार ते व्यासगू जाले की ते भारत बरयले ते जागेर मुखार येता सायलंट ती ते वेदव्यासा पूज कर स्वामी म्हगेले तांणी कसो जावका ते स्तब्ध केला सायलंट म्हळ्यार कसो ना मागीर स्वामी बिश्टान घेवन काडयले असले वरदेंदीर स्वामी तांकां आरोग्य मनशां येवचेंची एक दिवस तांचे केची ताप कसो कडेन आयला डॉक्टर कसो कडेन आयली म्हण दिसता कसो कसो कडेन जावन घेवन घेवन स्वाम्या न्ही पुजा करता आमगेले मठां कशें म्हण जाल्यार आमगेले स्वाम्यान पुजा करचें आनी कोणी बट मान तयार करून दिवचे वय ते एक बटना तांणी करचें आशिल्लें तसलें बरें तें स्वाम्यान जोर ताप डिग्री म्हाका गोत ना आतां जाल्यार आमी ओंद एरडू मुरो डिग्री नुरा नाक नुरा एरडू ताचे पेक्षा चड शक्य पुरो सादारणाक बीच तसलें बरें तें दी स्वामी जाल्यार तांकां तें न्हू तापस येयलो तांगेलें तें आत्मवत आमगे एक जन्म म्हळ्यार कसो न्हय म्हूण आज आमकां ताजी वेल्यू करता सहजम पुरस्तात हे ब्राह्मण जिवाक सहज आशिल्लें तसलें एक तें आमगेलें एक पार्ट तें कांडवर न्हय ता कितलें शक्य स म्हूण सांगल्यार आमकां कशी यज्ञोपवीत आसा तेच प्रमाणी नाजाल्यार ताज्या पशी श्रेश्ठ दंड स्वाम्यान म्हाका चड करता तसले ते दंड देवा कोणा दवरतात स्वाम्यान तांकां आयलें तें कसो की ताप म्हणलेलें एक बाद आहा तें काण घेवन घेवन म्हळ्यार मंत्रार घे हाजे न्ही ते दंडार दवर दंडा पास हाजे पास म्हळ्यार कळत म्हळ्यार ती सांगिलें पास केल्लें तें दवर म्हळ्यार दंड तडगत घे कामता थरथर येता भायर कोण की डॉक्टर की वैद्य की म्हळ्यार सहज बसली म्हण दिसता तो करपा थरथर येता सगळें पूजा जावन घे सगळें जावं तें ताजेर आसून घेवन घेवन मागीर स्वाम्यान उपास तें पांय पळोवन कितें स्वाम्यान स्विकार केला असलें सगळें यंत्र तंत्र मंत्र सगळें आशिल्लें तसलें एक शक्तीवान आमगेलें वरदेन ती स्वामी भुवनी स्वाम्याले कळां की ताजे पुढे की अठराशेची एक समाज आशिल्ल्यांची गौडसारस ब्राह्मण तांतू आमकां आमगेले स्वाम्यांनी घटवेरी शृंगेरी त्या भागांतू म्हळ्यार मैसूर संस्थान अड्डपल्लक्की म्हण एक रेस्पेक्ट जाय आतां आमकां तें कसं गोत्तस की ना की अड्डपल्लक्की उत्सव म्हण कसो तें कशें म्हळ्यार देवाल पल्लक कशें स्ट्रायट वता अड्डपल्लक म्हळ्यार आड असो घेवन मुखार वचें तें म्हणजे बारीक कश्ट जाल्यार तें एक रेस्पेक्ट
अड्डपल्लक उत्सव आमणगे अंत मैकोन शपुर होती तसल ते कोर्चे अमगेल स्वाम्या कधी कारना म्हणे एक व्याज ऐकलाल म्हण की बोने स्वाम्याल काल की त्या वेळा जाऊन घेऊन समस्याकडे जालना ते जाल्यार वरदेन स्वाम्यान ते गांवांत आसून घेवन विजय पावन घेवन अड्डपल्लके उत्सव करून घेवन ते न्याय कसं न्यायो न्यायविधांवर आहा ऊर्जित शासन आहा म्हणाल देवाल नाव ते साक्षात्कार केलेले तसले वरदयंतीर स्वामी अशी वरदयंतीर स्वाम्याले एक विशेष महिमा त्यांनी उडपींत लक्ष्मी वेंकटेशा प्रतिश्ठ केल्या भुवनेन स्वाम्याल काल शिलान्यास जालेलो मागीर वेंकटेशा प्रतिश्ठ जाताना सांगता ती म्हाका गोत्ता वरदेन स्वामी आतां मुद्दी की थंय पडली की शिला विग्रह काडू जाय न्ही आसरे हे देवा जेवका दिसता म्हूण सांगून घे न्हू वरदेन स्वाम्याल एक अनुग्रह हेज्या ताणी धारण केलेलो तसले ती मुद्दी जाल्यार ते वेंकटेशा म्हणजे देवा प्रतिश्ठ बांगर मोडा घालचे न्ही आसा शिलान्या आसा जाल्यार कसो संकल्प की थंय तें एक जालां कासरगोडांत वरदराज वेंकटरमण म्हूण सांगून घे थंय जाल्यार वरदेन स्वाम्यान प्रतिश्ठ केलेलें अशी मस्त देवळांत की सगळें स्वाम्यान पुंजाल कट्टे म्हूण एक गांव आसा थंय कृष्ण चडतेजी स्वाम्यान कृष्णा प्रतिश्ठ केलेलें तांणी आनी आशा म्हळ्यार बी द्वितिया म्हणटा तसले तिथी एक प्रतिश्ठ केलेलो स्वाम्या तशें तसल ते पुंजाल कट्ट्यान सांगता ती स्वाम्यान म्हळ्यार त्याचे रान शी ते थंय राबून घेवन 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 स्वाम्यालेचे कल्पने प्रकार थंय गोपाल कृष्णाल एक मंदीर म्हळ्यार देवाळ प्रतिश्ठ करून दिला म्हळ्यार आयुर्वेद देवाक कसोचे सगळें देवकाचे जाल्यार रान आशिल्ले कडेन सगळें टपकाचे येता अशी वरदयंती स्वामे तसले एक मस्त देवळा प्रतिश्ठ सगळं करून दिलेलो आसा मागीर नागबंद कमलबंद मागीर चक्रबंद म्हूण सगळें आसा म्हणजे एक काव्याचे एक स्पेशलिटी ती आतां श्रीमद भुवनेंद्र सदन म्हूण घेवन वयर दुकानां मातशें बरयलें जाल्यार रे ताका फुलफील जावन घेवन बाकी अक्षर घालून घेवन तें एक श्लोक शी अशी चक्रबंद म्हूण सांगला कशें म्हूण सांगला रे चक्र गुला म्हण कसता तें आमगेले म्हळ्यार उडपांक गेल्यार थंय एक खांब्यार नागबंद म्हूण एक आसा तें नागान गेलां म्हूण जाता तें वेंकटेशाक लक्ष्मी वेंकटेश आयन महा म्हळ्यार सगळें तांत वाजूच्या जाता अशी म्हजी राजा ना तशी ताका चिश्टा मस्त हें पटक वाजूका तशी कमलबंद म्हूण घेवन सांगून घे मध्य एक अक्षर मागीर चार दळ अशी जाणून घेवन तें मालाबंद म्हूण सांगतात तशें ओम नमो नारा अशें सगळें जाणून घेवन तें मध्य अक्षर दुखून शरवणाचे उपास कंटिन्यू होता माळशी जाता हें एक पांडित्य तें तितलें सुलभ ना जाल्यार वरदेन स्वाम्यांनी तसो सगळं करून घेवन घेवन आमगेले एक काव्याचे एक रचना एक आर्ट हें सगळेची एक केलेलें तसले आमगेले वरदयंती स्वामी मस्त काशी विद्याभ्यास केला काशींत पौंच शापुरो भारी काशींत सादारण आतां आर्थिक उण जालां जाल्यार काशींत एक व्हड सगळें एक थंय कसं तें मॅच म्हूण सांगला रे न्हंयत उणचें काशी न्हंय पळयल्या कळतलें मठांत तें न्हंय तूं हेकडे तुका तेकडे पोवचें हें करचें ना जाल्यार दोन सुटचें शब्र कसं ना शब्र थंय सगळें कोण घेवन पंडित मान्य जावन घेवन घेवन थंय विद्याभ्यास करून घेवन काशीन तें विद्या केंद्र सील खंय वरदेन स्वामी कालांत आमगेलें काशी मठांत विद्याभ्यास येवचे वेवस्था सून घेवन ते पाठशाळेन सिक्केले पंडित 1982 चातुर्मास स्वाम्याल जाताना मत्स्यनारायण घेवन स्वाम्यालागे आमगेलें व्हड स्वाम्याल्या सांगलां आमी हांगा पाठशाळेन सिक्केले म्हूण तसले सगळे विद्यादान अन्नदान वस्त्रदान कसकसन दान सर्व दान दिलेलं तसलें संस्थान आमगेलें तसले काशी मठा ख्यातीचे आमगेले वरदयंतीर्थ स्वाम्यांनी मस्त राजसन्मान सगळें पावलीं ती विद्या प्रगती जावन खंयचेय विशय आसा बरो तांकां तितले पांडित्य आशिल्लें ग्रंथ रचने विशयांत तांणी मस्त केला मस्त आशिर्वाद दिला आशिर्वाद दिलेलें कसं सद्गुरू म्हळ्यार कसं म्हळ्यार दिलेलें जावचें तशींची तांगेले लेखून असो न्हय कशें असो कसं वायट जाल्यार तांकां निग्रह करचें तें निग्रह अनुग्रह शक्ती महा सद्गुरू म्हूण असले वरदयंती स्वाम्याल कालांत एक व्याज जाता स्वाम्यालय तें मठ की तें ताणें मिगेलें म्हूण कसं की अठराशें व्याज खंयचें म्हणून म्हाका असो मागत ना जाल्यार स्वाम्यान गुणगाना सांगिल्लो उडगास व्याज मठाचेर ताणें व्याज घालां म्हळ्यार केस केलां जावन घेवन देवाल्या दराक स्वाम्यान प्रसाद दिवचे आसा त्या वेळार स्वाम्याल्या घेवन घेवन तो हांव व्याजां वता आसा म्हाका त्या व्याजां जय जेव तशें अनुग्रह कोरका स्वाम्याल्याक प्रसाद घेता स्वाम्याल्या केस घाल स्वाम्याचेर स्वाम्याल्याक प्रसाद घेता हें कसं सांगचें म्हूण कळना
ಮಹಾಭಾರತಾಂತು ದುರ್ಯೋಧನ ನನಗೆ ಅರ್ಜುನ ಕೃಷ್ಣಾಲಯನಿಗೆ ಮಗ್ಲ ಅವನಿಗೆ ಸಾಮೇಲೆ ಕೇಸ್ಗಲ್ಲ ತೋ ಸಾಮೇಲೆ ಏನಕ್ಕೂ ಸಾಕೈತ ತಜ್ಜಿವರು ಈ ತಕ್ಕ ಕೇಸ್ ಆತೆ ದುಡ್ಡು ಜೋಕನವೆ ತೇವೆ ನಿಮ್ಗೀತ ಮಕ್ ಜಯ ಜೋಗಮಣ ಆಶೀರ್ವಾದ ಮಣತ ಅವಳ ಸಾಮೇನ ಆಶೀರ್ವಾದ ಕಿ ಕಸ ದೇವಕ ಥೇ ಎಸ್ ಪರೀಕ್ಷಾ ಮಾಡಲೆ ಸಾಮೇನ ಕೊಪ್ಪಿ ಹಸಿಲೆ ನಮ್ಮ ಜನ ಅಂತ ಬಾಯಿಲ್ ಬರುತ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಬೇರೆ ಕೇಸ್ ಕಾಣ ಹಂಗಲ್ಲ ಅವ್ರ ಸಂಘೆ ಹಸಿಲೆ ನಾ ಇತ್ಯಾ ಸ್ವಾಮಿ ಮಳ ಸಿಗಡಾಲೆ ತೋ ಚಾಂಗಸೋ ವಾಯಿಟಸ್ಸೋ ಏಕ್ ಚರಡು ಚಾಂಗಸ್ಸ ಏಕ್ ಚರಡು ವಾಯಿಟಸ್ಸ ಕುಪುತ್ರೋ ಜಾಯಿತ ಕ್ವಚಿದಪಿ ಕುಮಾತ ನ ಭವತಿ ಸದ್ಗುರು ಮಳಲ್ತೆ ಸಾನ ಅಂತ ತನ್ನ ವಾಯಿಟ್ ಜೌಚ ಸಾಧ್ಯನ ಜೌಚ ನಜ ತಸ್ಸಲೆ ವರದೇಂದ್ರಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಆಶೀರ್ವಾದ ದಿಲ್ ಕಸಲು ಮಳ ಸತ್ಯ ಮಳಲ್ ರೇ ಜೈ ಜೌಚೆ ಸತ್ಯ ಖಂಜಿ ಪಳೆ ತೇಂಜೆ ಜತ್ತಲೆ ಮುಣಾಶೀರ್ವಾದ ದಿಲ್ ಮಗಿರ್ ತೋ ಸಲುವಲೋ ಸಗಡು ಜಲ್ಲೋ ಮಗಿರಿ ಅನ್ಯ ತಾ ಶರಣಂ ನಾಸಿ ತಮ್ಮ ಶರಣ ಇಲ್ಲೋ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲ ಅನುಗ್ರಹ ಜೀವನಕ್ಕೆ ಮೈ ಸತ್ಯ ಜಯ ಜತ್ತ ಮುಣ್ಗೇನು ಮಸ್ತ್ ವ್ಯಾಜ್ಯ ಜಲ ರೀಚಿ ಸ್ವಾಮಿಯನ ಜಯ ಪವಿಲೆ ತಸಲ ಇತಿಹಾಸ ಅಂತಾತಿ ತಸಲೆ ವರದೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿಯನಿ ಮಾರಿ ಏಕ ದಾಮೇಶ್ವರ ಯಾತ್ರಾ ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ ನಾಸಿಕ ಕಶಾಪುರ ಸಗಡ ಯಾತ್ರಾ ಕೋನ್ಗೇನು ಸಹಜ ಸಮಾಜ ಅಂತ ಕಾಯ್ಪಣೆ ಜಾತ ಸಖೀಚಿ ತಂಗೋಟೇ ಸಮಾಧಾನ ಜಾಲ ಬಸರೂರ ಅಂತಂಗೆ ಪೂರ ಮಳೆ ಮಠ ಸಗಡ ವಿಷಯ ಸಿಲೋ ತನ್ನ ಪೂರ ಹೋನ್ಗೆ ಅಂತ ಬಂಟ್ವಾಳ ಅದವಲ್ ಮಣತಾತಿ ಮಗಿರಿ ಬಂಟ್ವಾಳ ಅಂತ ಪೊಳ ಚಾನ ಶಿಕಿಲ್ಗೆ ಕಾಳು ಬಂದ ಸಂಗೆ ಸಗಡ ತೆ ಕೆಲವು ಸಗಡ ತೀಂಚಿ ಸಮಣೆ ಪುಡಿ ಜಾವಚು ಮಣ ತಸ ಸಗಡ ಜಾಲ ಮಣತಾತಿ ಮಗಿ ರಮ್ಗೆ ಸುದೀಂತಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಪೂರ ಪೊಳು ಹಂಗೆ ಅಗತ್ಯ ಮಳೆ ರಕ್ಷಾ ಜಾವ ತಸಲೆ ಪ್ರಿಸರ್ವ್ ಕೊರ್ತ ಸಗ ಪ್ರಿಸರ್ವ್ ಕೇಳಲ್ಲ ಕೋನ್ ಗೆ ಹಾಕೊಂಡ್ ಬರಲೆ ಮುಣ ಅಜ ಪುಡೆ ಸಂಗ್ಲ ಸಸಲೆ ವರದೇಂದ್ರಿ ಸ್ವಾಮಿನಿ ತಿರುಚನಾಪಳ್ಳಿ ಅಂತ ಚಂಗೆ ರಬ್ಳಿ ತಿರುಚನಾಪಳ್ಳಿ ರಬ್ಬಿಲ್ ಒಳಕ ರಪ್ ಚಮಸ್ಕಾರನ ಸ ತಂಗೆಲ್ ಪುರಾಶ್ರಮ ಭಾವಾನಿ ವಿನಂತಿ ಕಲಿ ಕೋಣಿಯ ತಿಳ್ಕಡೆ ಸ್ವಾಮಿ ಹಂಗೆ ರಬ್ಳಿ ಅಂತಿ ಸ್ವಾಮಿನ ಸೂಚಕ ಸಲ್ಯಾಕ ಅಮ್ಗೆ ಸಮಾಜ ಬರ್ ಕೋನ್ಗೆ ನಮಗೆ ಸಮಾಜ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಸಗಡ್ ಕೋನ್ಗೆ ಅನುಗ್ರಹ ಕೊರ್ಚಾಕ ಆಮೇಲೆ ಹಂಗೆ ಅವ್ನು ರಬ್ಲಾರಿ ಭಾರಿ ಗಮ್ಮ ಚಲಿತ ಸಿಲ್ಗೆದೆ ದಿಸಾಕಿಲ್ಗೆ ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂತರ್ಪಣ ಗಮ್ಮ ಜಾವಾಣ್ ಕಸಲೆ ಊಣಿನ ಜಾಲ ರೀಚಿ ತಾಣ ಮಗಿಲ್ ಬೇಡಾಕ ಸ್ವಾಮಿಯನ ನಕ್ರೆ ನಮಗೆ ಸಮಾಜ ಬುದ್ಧವಂತಸ ನಮಗೆ ಸಮಾಜ ಸ್ವಾಮಿಯನಕ್ಕ ಕಸನೇನಕ್ಕ ತಂಚಿದ್ಲೆ ಸೆಲ್ಫ್ ಸಫಿಸಿಯಂಟ್ ಮುನ್ಸಗಡ ತಿತ್ಲು ತಂಗೆ ಕಸಗಿ ಜಾಲ ಬೇಡಾಕ ತಾಣ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಪಾಯಾರ್ ಪೋಣ್ಗೇನು ಸಂಸ್ಥಾನ ಜೌಕ ಕಸಕೇಕ ದೊಗ್ ಜನ ನಾ ಕಸಕೇಕ್ ಸುಲ್ಲಕ ತರ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಕಲ್ಚರ್ ಮಂತ ತಸಲ್ ಕೊಣಕಿ ಕಸಕೆಲ್ಲ ಮುಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ ತಶಿ ಬೇಜಾರ್ ಕೋನು ನಮ್ಗೆಲ್ಲ ಘರಣೆ ಎದುಕೊನೇಕ ಒಟ್ಟುಕ ದೀಕ್ಷೆ ದೇವನ್ಗೇನು ಮಗಿರ್ ಕಸಗಿ ಜಾಲ ಮಳೆ ಲಪಕ್ಕೆ ಆತಿ ಸಕಡೆ ಯೋಚಿವೆ ಸ್ವಾಮಿಯನ ತಸಲ್ ಸಕಡೆ ಮನ ಅದೋನ್ಗೇನು ಅನುಗ್ರಹ ಕೊರಕ ಮುಣ ಸಂಗಿಲ್ ಬೇಡಾಕ ತುಂಬಿ ಕಶಿ ಮಣ್ಣು ಪಳಯ ಮುಣ ಸಂಗನ್ ಉಡುಪಿ ಕೊಚ್ಚಿ ಅಷ್ಟಾಧಿಕಾರಿ ಅಂತುಲೆ ಏಕ ಒಟ್ಟುಕ ಶ್ರೀನಿವಾಸ ಪ್ರಭು ಮಂತಾದೆ ತೇ ಚಲ್ಲೆ ಕಾಣ್ಗೇವನ್ಗೇನು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ತಿರುಚನಾಪಳ್ಳಿ ಅಂತೂ ದೀಕ್ಷಿದಿಲ್ಲ ತಿರುಚನಾಪಳ್ಳಿ ಅಂತೂ ದೀಕ್ಷಿದೇವನಿಗೇನು ಕಸಕಿ ಸುಕೃತಾನೆ ತಂಗೆಲ್ ಪುಣ್ಯಾನ ತನ್ನಿ ಸ್ವಾಮಿಜಲಲೆ ಮಿಳಲೆ ಕ್ಯಾರಾಫಾರಿ ಮಿಳ ಮುಣಕೆ ಸ್ವಾಮಿಯ ನಾವದ ವರ್ತಾನ ಸುಕೃತೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಮುಣಿಗೇನು ನಾವದ ಬರಲೆ ಹಶಿ ಸುಕೃತೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಅಂಕ ಸಮಾಜಾಕ ಉಪಾಸ ಪುಣ್ಯ ಮೆಳ್ಚ್ಯಾಕ ಪುಣ್ಯ ದಿಲಲೆ ಸುಕೃತ ಚಾಂಗ ದಿಲಲ್ ತಸಲೆ ಸ್ವಾಮಿ ವರದೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಅಸಲೆ ವರದೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಯಲೆ ಸಹಜ ಬಂಟ್ವಾಳಂಕೆ ಅಸಾನ ತಂಕ ಅನಾರೋಗ್ಯ ಜತ್ತ ಸಂಗ್ತಾತಿ ಭಗಂದರ ಮುಣಕ್ಕೆ ತೆ ಬಾವು ಜೌಚ ಮಣತಾತಿ ಸಾಧಾರಣ ಕೊಣಕ್ಕೆ ತಸಲ್ ಜಾಯನಾಕಿ ಎಲ್ಲ ಜಲ್ಲಲ್ ಬೇಳಾಕ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಅಮ್ಕ ಸಂಗ್ತಾನಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಸಕಡೆ ಸಂಗ್ತಾನಕ್ಕೆ ಐಕಲಲ್ ಮತ್ತೆ ಬಾವು ಮುಣ ಸಂಗ್ಲ ಇರಕ್ಕೆ ಬೊಕ್ಕೆ ಮಾಡ್ದಾನು ತೆ ಕ್ಲೀನನಿ ಕೊರಕ ತವಳ ತೆ ಎನಸ್ತೇಸಿ ಆ ತಸ ಸಕಡ್ನಾ ಮಳಲಿ ಅಮ್ಗೆ ಸುದೀಂತಿ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಾಗಿ ತೆ ಕೆಲ್ಲಲೆ ಅನ್ನಿ ಸಂಗೀಲಕ್ಕೆ ಮಳೆ ತೆ ಒಕ್ಕದ ಕಾಲಕ್ಕೆ ತೆ ಕರ್ತಾನ ಸ್ವಾಮಿ ಏಕ ಚೂರು ಕಸನೆ ಮಳಲಿ ದೇಹ ಚೇಕ ಕಷಿ ತನಿ ತಾಪಕ ಅಂತ ದಂಡ ಅರ್ಧವರ್ಲು ಬಹುಶಃ ತೇವಳ ತನಿ ಕಸ ಕೆಲಕಿ ಸಾಧಾರಣ ಏನೈತೆ ತಿತ್ಲು ದೂಕು ಜೋಚುಳ್ಳ ಜಲ ರೀ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಸಹನ್ ಕೋನ್ಗೇನು ತಂಕ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೆಲ್ಲಲೆ ಮುಣ್ಗೇನು ಸಂಗೀಲೆ ಕಾಣಿ ಸಗಡ ಒಂದು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಸಂಚಸಿ ಅಶಿ ಮಗೇರಿ ವರದೇಂದ್ರಿ ಸ್ವಾಮಿ ವಾಲ್ಕೇಶ್ವರ ವಚನ ರಪ್ತಾತಿ ವಾಲ್ಕೇಶ್ವರ ಅಂತ ಆಷಾಢ ಅಂತ ಶುದ್ಧ ಬಿ ಏಕ್ ಜಗನ್ನಾಥಪುರಿ ಅಂತ ಜಗನ್ನಾಥ ರಥೋತ್ಸವ ಕೃಷ್ಣ ಭಾರಿ ತಂಕ ತಶಿ ತೇಕ್ ಸಂಕಲ್ಪ ಅರ್ಕೆ ಮಳ ಮಣಕೆ ತನ್ನಿ ಆಷಾಢ ಅಂತ ಮುಕ್ತ ಜಾವನಿಗೇನು ಅಜ್ಜಿಕೆ ಅಮ್ಕ ಮಗ್ಗೆಲೆ ವರ ದೇವ್ತ ಸಲೆ ವರದೇಂದ್ರಿ ಸ್ವಾಮಿ ವೃಂದಾವನ ವಾಲ್ಕೇಶ್ವರ ಅಂತ ಬಾಣಗಂಗಾ ತೀರ ಅಂತ ವಿರಾಜಮಾನ ಜಾವನಸ್ಸು
थं स्वामेले संचार हे सक जतास मन आयकता ती मस्त जाना सकड़ तंगेले दर्शन जाला सन्निधान सक संगता ती अशी वरदयंती स्वामेले अनुग्रह आमकां जावका आमगेल समाजान तूं छांग संस्कारवंत विद्यावंत समाज आमगेल जावका तंगेल कालान तूं सगळ्यांनी मस्त सगळें श्रम केलेलें सगळें केलेलें तेजें एक बल म्हणला म्हणके आतां आनी कितें जावन गेलें आमगेलें संस्थानाचे अधीश काशी मठाधिपती सैमीन ते स्वामी अनुग्रह आमकां जावका म्हण हांव समयार पुनः पुनः प्रार्थना करता.